परिवर्तिनी एकादशी भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीस परिवर्तन एकादशी म्हणतात. क्षीरसागरात 4 महिने निद्रा घेणारे भगवान विष्णू भाद्रपदातील शुक्ल एकादशीला कूस बदलतात. निद्रामग्न देवाच्या कूस बदलण्याच्या परिवर्तनाच्या कारणामुळे या एकादशीचे शास्त्रीय नाव परिवर्तनी एकादशी आहे. या दिवशी भगवंताच्या वामन अवताराची पूजा करतात. भगवान विष्णूच्या बटू रूपधारी वामन अवताराची पूजा वाजपेयी यज्ञाप्रमाणे फळ देणारी सर्व पापे नष्ट करणारी आहे. या एकादशीला वामन एकादशी असेही म्हणतात. वामन जयंती दुसऱ्या दिवशी साजरी करतात. श्रीकृष्णाचे भाषण ऐकून धर्मराज म्हणाले, देवा, सर्वसृष्टीचे संचालन करताना आपण कशाप्रकारे निद्रा करता आणि कूस बदलता? कशा पद्धतीने राजा बलीला वचनबद्ध केले? वामन अवतार घेऊन कोणते कार्य केले? आपल्या परिवर्तनी एकादशीचा विधी सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, विष्णुभक्त प्रल्हादाने आपल्या अनुपम भक्तीने दैत्यकुळाचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या वंशात त्रेतायुगात त्याचा नातू बळी चक्रवर्ती राजा होऊन राज्य करत होता. बळी राजाने विष्णुभक्तीची परंपरा कायम राखली. तो मोठा विख्यात दानशूर भक्त होता. पृथ्वीचे राज्य मिळाले. आता स्वर्गातील राज्य मिळवावे त्यासाठी देवराज इंद्राशी युद्धाने त्याला सत्ताभ्रष्ट करून स्वर्गातील इंद्रपद कसे मिळवावे यासाठी त्याने दैत्यकुलाचे कुलगुरू शुक्राचार्य यांच्या सल्ल्यानुसार नर्मदा नदीकाठी 100 यज्ञ करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने तेथे विशाल मंडप उभारला. देशोदेशी आपले दूत पाठवून मोठमोठ्या विद्वान तपस्वी ऋषीने निमंत्रित केले. त्याचे कुलगुरू शुक्राचार्याचा फार मोठा दरारा होता. यज्ञासाठी रोज 1000 ऋषी उपस्थित राहू लागले. ऋषीजनांना दररोज इच्छाभोजन दिले जात होते. भरपूर दक्षिणा, वस्त्रे, अलंकार देत असे. यथाशास्त्र अत्यंत काटेकोरपणे लक्षपूर्वक यज्ञविधी पार पाडले जात होते. अशा पद्धतीने 99 यज्ञविधीपूर्वक संपन्न झाले. 100व्या यज्ञाची तयारी सुरू असताना इंद्राला ही वार्ता कळाली. तेव्हा इंद्र भयभीत झाला व हा 100वा यज्ञ पूर्ण झाला तर आपण पदभ्रष्ट हो अशी चिंता वाटून सर्व देवासह क्षीरसागरी भगवान विष्णूला शरण गेला. त्यांची प्रार्थना करून म्हणाला, भगवान, दैत्यकुळातील प्रल्हादाचा नातू विरोचन पुत्र बळी राजा इंद्रपद प्राप्तीसाठी 100 यज्ञ पूर्ण करू पाहत आहे. 99 यज्ञ पूर्ण झाले आहे, तरी माझ्यावर दया करा व माझे संरक्षण करा. आपण माझे नेहमीच रक्षण करून कृपा करता. इंद्राचे भाषण ऐकून भगवान विष्णू म्हणाले, इंद्रा, बळी दैत्यकुळातील असला तरी माझा परमभक्त आहे. त्याने केलेल्या यज्ञाचे फळ त्याला मिळालेच पाहिजे. तुझ्या विनंतीचा येथे काही उपयोग होणार नाही. यावर इंद्र म्हणाला, देवा, आपण दिनोद्धारक आहात. आमचे दुःख दूर कराल म्हणून मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो. तुमच्या कृपेने मिळालेले हे इंद्रपद तुम्ही अवकृपा केली तर कोणीही आम्हाला सहाय्य करणार नाही. हे इंद्रपद माझ्याकडे राहील. बळी राजाला अन्य कोणतेही मोठे पद देऊन त्याची उपाययोजना करा. इंद्राने प्रार्थना केल्यावर भगवान विष्णूंनी त्याच्या मनाप्रमाणे घडेल म्हणून आश्वासन दिले. इंद्र आनंदित होऊन निघून गेला. इंद्राचे कार्य करण्यासाठी श्री विष्णूने ब्राह्मण रूपाने कश्यप ऋषीची पत्नी आदितीच्या पोटी जन्म घेतला. तो जन्म आयोनी संभव असून 8 वर्षे वयाच्या ब्रह्मचार्याच्या स्वरूपात ती मूर्ती प्रकट झाली. कश्यप ऋषींनी त्याचे नाव वामन ठेवले. पुढे व्रतबंध करून भिक्षा मागण्यास सांगितले. भगवान विष्णू वामन रूपाने भिक्षा मागण्यास गेले तेथे नर्मदा तीरावर, जेथे बळीराजाचा 100वा यज्ञ चालला होता, त्या यज्ञमंडपात आले. वामनाला पाहून यज्ञमंडपातील बसलेले सर्व ऋषी प्रत्यक्ष बळीराजा त्याच्या तेजाने दिपून गेले. बळीराजाने त्या ब्रह्मचारी वामन रूपातील श्री विष्णूंना काय दान देऊ असे त्याने विचारले. बटू रूपातील विष्णू म्हणाले, मला त्रिपादभूमी दान दे. बळीराजाने तात्काळ ते दान देण्याचे मान्य केले. राजगुरू शुक्राचार्यांनी मात्र वामनरूप घेतलेल्या श्री विष्णूला ओळखले आणि त्यांनी बळीराजाला बाजूला घेऊन सांगितले, हा वामनरूप घेतलेला प्रत्यक्ष विष्णूच असून देवकार्य करण्यासाठी तो वेषांतर करून आला आहे. तुझा 100वा यज्ञ निष्फल करण्यासाठी दान मागत आहे. तू दान देऊ नकोस, त्याच्या कपटाला भुलू नकोस. प्रत्यक्ष भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन आपल्या दारात याचना करण्यासाठी आले हे समजल्यावर बळीराजाला आनंद झाला.
बळीराजाने हातात पाण्याने भरलेली जहारी घेतली व दान दिले म्हणून ब्राह्मणाच्या हातावर जहारीतून पाणी सोडणार तो जहारीच्या मुखात शुक्राचार्य सूक्ष्मरूप घेऊन बसले. राजा दान देऊ नको म्हटले तरी ऐकत नाही म्हणून त्यांनी हा पर्याय शोधला. जहारीतून दानासाठी उदक बाहेर येईना. शेवटी वामनाने अंतर्ज्ञानाने शुक्राचार्याचे कपट ओळखले व दर्भाची काडी जहारीच्या मुखात घालून तिचे तोंड मोकळे केले. ती दर्भाची काडीने मुखात बसलेल्या शुक्राचार्याच्या डोळ्याला इजा होऊन त्यांचा एक डोळा गेला. बळीराजाने वामनाच्या हातावर उदक सोडले. वामनाने ते स्वीकारले. वामनाने पहिले पाऊल पृथ्वीवर दुसरे स्वर्गात ठेवले. विराट रूप धारण केलेल्या वामनरूपी विष्णूने तिसरे पाऊल कोठे ठेवू म्हणून विचारले तेव्हा बळीराजाने आपले मस्तक पुढे करून यावर ठेवा असे म्हटले. विष्णूने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवताच तो रसा तळाला गेला पण उगमगला नाही. बळीराजाचे दात्र तो पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, बळीराजा, तुझे 100 यज्ञ पूर्ण झाल्यावर तुला इंद्रपद मिळेल, तू वर माग. यावर बळीराजा म्हणाला, भगवान, मला आपले सान्निध्य दर्शन सतत लाभू दे. देवानु तथास्थ म्हटले. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या दारी देव द्वारपाल होऊन राहिले. या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात. हे व्रत करणारे पुण्यवान होऊन सद्गतीला जातात असे श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले. अशा प्रकारे परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य आहे. ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.